ते आमदार महेंद्र थोरवेच्या सुरक्षा रक्षकाची एकाला मारहाण. ही मोठी बातमी आपण पाहतोय. ठाकरे गटाकडून व्हिडिओ ट्विट करत आरोप करण्यात आलेला आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. शिंदेच्या सेनेच्या महेंद्र थोरवेच्या सुरक्षा रक्षकाची भर रस्त्यात एकाला मारहाण आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. त्याचीच ही दृश्य आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. महेंद्र थोरवेच्या सुरक्षा रक्षकाची एकाला मारहाण आणि हा सुरक्षा रक्षक एकाला मारहाण करत असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. काही सेकंदांमध्येच ही दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. ठाकरे गटाकडून खरं तर हा व्हिडिओ ट्विट करत आरोप करण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला काही सेकंदांमध्ये पाहायला मिळेल. मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण आता पाहतोय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार. प्रफुल्ल, नेमकं काय घडलंय? ही घटना कर्जत मधली नेरळ मधली आहे आणि ज्या पद्धतीने ही मारहाण झालेली पाहिली तर ही अतिशय अमानुष अशी मारहाण आहे. आणि नेमकं या मारहाणीच्या मागचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. आणि ठाकरे गटाकडून, शिवसेना ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ आता ट्विट करण्यात आला आहे. आणि हा जो मारहाण करणारी व्यक्ती जी आहे ती तिथले स्थानिक जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांचे बॉडीगार्ड असल्याचं सांगितलं जातं. तशी चर्चा सगळ्या कर्जत परिसरात सुरू आहे. यापूर्वी देखील या व्यक्तीनं प्रसाद सावंत जे माथेरानचे माजी नगरसेवक आहेत त्यांना देखील मारहाण केली होती आणि त्याचा देखील व्हिडिओ समोर आला होता. फक्त ज्या पद्धतीनं भर रस्त्यात मारहाण केली जाते एखाद्या व्यक्तीला किंवा चालकाला, म्हणजे इथल्या परिस्थितीची गांभीर्य कोणालाच दिसून येत नाही. आणि ज्या पद्धतीने कायदे सुव्यवस्था या ठिकाणी राहिली आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. निश्चितच. मात्र याआधी सुद्धा याच व्हिडिओचा याच व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला होता का? या पद्धतीची चर्चा सुरू आहे की प्रसाद सावंत जे माथेरानचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते त्यांना देखील अशाच पद्धतीने मारहाण करण्यात आली होती आणि त्याचा देखील व्हिडिओ समोर आला होता आणि त्यामध्ये देखील हीच व्यक्ती होती असं सांगितलं जातंय. बरं, या विषयावर तुम्ही थोरवेंशी काही बोललात का? त्या संदर्भात काही स्पष्टीकरण आलंय का? नाही, या संदर्भात आपण थोरवेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन उपलब्ध झालेला नाही. पण आपण थोरवेंकडून याबाबतचा खुलासा घेऊ, नक्कीच घेऊ. त्यांची माहिती नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. बरं प्रफुल्ल, दिवसा ढवळ्या अशा पद्धतीची मारहाण होते, तिथे कुठं आसपास पोलीस नव्हते का? रस्त्यावर होती मारहाण? होय, नक्कीच. आता त्या भागात पोलीस होते की नाही, कारण हा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ आहे. आज सकाळपासून त्या परिसरात, कर्जत परिसरात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ ट्विट झाल्या. नेमके पोलीस होते की नव्हते याची कोणालाच कल्पना नाही. मात्र एका व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केला आणि तो समाज माध्यमावर टाकला होता. निश्चित प्रफुल्ल, हा व्हिडिओ ठाकरे गटाने खरं तर ट्विट करत आरोप केलेला आहे. मात्र ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे त्या व्यक्ती संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नेमकं काय? नाही, त्या व्यक्तीबाबत अजून तरी काय माहिती मिळाली नाही. ती माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यापूर्वी आपण आमदार थोरवे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण ते देखील माहितीसाठी उपलब्ध झालेलं नाही. बरं, ठाकरे गटाच्या कोणाकडून तुमची बातचीत झालेली का? नेमकं हे काय घडलेलं आहे, अशी भर रस्त्यात मारहाण झाली आहे? नाही, या संदर्भात कोणाशी चर्चा झालेली नाही. मात्र ठाकरे गटाने हा व्हिडिओ जो आहे तो ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटवरून ही माहिती मिळालेली आहे. महेंद्र थोरवेच्या सुरक्षा रक्षक हे आहेत का? त्या संदर्भात तुम्ही इतरांकडून कोणाकडून माहिती घेतली आहे का? नक्कीच, कर्जत परिसरात ही चर्चा सुरू आहे की हे महेंद्र थोरवे यांचे सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांनी यापूर्वी देखील अशाच पद्धतीनं प्रसाद सावंत यांना मारहाण केली होती. या संदर्भात आपल्या बरोबर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडले गेले. ताई, अशा पद्धतीची रस्त्यावर मारहाण केली जाते? आहे ना ताई, हा माणूस आमदार महेंद्र थोरवेंचा कोण आहे किंवा हा स्वतः आमदार आहे का? हा किती मोठ्या पोस्ट वर आहे किंवा नाही ही गोष्ट इतकी महत्वाची नाही. जितकं एक महत्वाची गोष्ट आहे की भर रस्त्यामध्ये एखाद्याला हातात रॉड घेऊन मारण्याची त्याची हिंमत, तो ज्या पद्धतीने त्याचं बॉडी लँग्वेज, त्याचं अग्रेशन, की जणू आता तो जीवच घेईल त्या बिचाऱ्याचा, हे जे आहे हे का घडतं मुळात? कारण राज्यात कायदा सुव्यवस्था नावाच्या गोष्टीचा धाकच नाही राहिलेला. अहम करेचा कायदा, आमच्या पाठीशी आमदार आहे, आमच्या पाठीशी शिंदे आहे, आमच्या पाठीशी हे सगळे भाजपा आहे, गृहमंत्री आमचा बाप सागर बंगल्यावर आहे. ही जी वारंवारची येणारी जी वाक्य आहेत ही वाक्य अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी आहेत. हे जास्त महत्वाचं.
निश्चितच ताई, मात्र आता जर आपण पाहिलं तर ह्या थोरवेंच्या बॉडीगार्डची खरं तर मारहाण पाहायला मिळते. नेमकं काय चाललंय, या सगळ्या घटनांना कसा आळा बसेल? नाही, या घटनांना आळा बसण्यासाठी या राज्याचा गृहमंत्री बदलणं गरजेचं आहे. कारण गृहमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडलाय. ते कायम ते फक्त आणि फक्त भाजप आणि महायुतीच्या लोकांचे संरक्षण करणारे आणि त्यांचा वाईटातला वाईट जे काही कृष्णकृत्य असतील त्याला झाकून देणारे गृहमंत्री एवढीच त्यांची इमेज उरलेली आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कायदा सुव्यवस्था, त्याचा धाक, त्याच्याबद्दलचा आदर आणि राज्यातली शांतता, महिला सुरक्षितता, हे सगळे प्रश्न किंवा या सगळ्या अपेक्षा निवळ दुरापास्त आहेत. आपण त्या फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीत त्या करूच शकत नाही ताई. रस्त्यावर लोक एकमेकांना मारणे, जीव घेणे, गाड्यांना धडका देणे, धडका देऊन पुन्हा पोलीस स्टेशनने पोलिसांनी मगरुरीने वागणे हे सातत्याने होत राहणार. कारण फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या काळामध्ये कुठलीही कायद्याला धरून गोष्ट होईल ही अपेक्षा चूक आहे.